दादर इथल्या चैत्यभूमीच्या शेजारी असणाऱ्या इंदू मिलच्या जागेवरती सुरू असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम जे आहे ते सध्या प्रगतीपथावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. इंदू मिलवरती बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं यासाठी आंबेडकर अनुयायांनी मोठा लढा दिला होता आणि त्यानंतर या सगळ्या कामाला सुरुवात झाली होती. ज्या पद्धतीची माहिती आता शासनाकडून दिली जाते त्यानुसार वर्ष ते दीड वर्षाच्या अवधीमध्ये हे स्मारक जे आहे ते आंबेडकर अनुयायांसाठी खुलं केलं जाणार अशा पद्धतीची माहिती समोर येते. आणि एकूणच या स्मारकाच्या कामा विषयी आपण बातचीत करणार आहोत आपल्यासोबत बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आहेत. सर, एकूणच सध्या जे काही काम सुरू आहे आणि शासनाकडून सांगितलं जातं की वर्ष दीड वर्षात हे स्मारक जे आहे ते खुलं केलं जाईल. नाही, आपण सर्व पाहत आहोत, आपण आता इंदू मिलच्या प्रांगणात आहोत. 2011 साली आम्हीच आंदोलन केलं आणि इंदू मिलचा ताबा घेतला आणि जवळजवळ 31 डिसेंबरपर्यंत हा ताबा आमच्या ताब्यात होता आणि त्यानंतर त्या तत्कालीन नरेंद्र मोदी तत्कालीन मनमोहन सिंग पंतप्रधान यांनी त्या ही जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला दिली अशी घोषणा केली. आज त्याला 12 वर्ष होतात. 12 वर्षानंतर आपण पाहतोय अजूनही ते कामकाज ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आता सरकार म्हणत आहे 1 वर्ष, पुतळाच बनायला कमीत कमी 2.5 वर्ष लागणार आहेत आणि अजूनही मला जी काही माहिती आहे की ऑफिशियली वर्क ऑर्डर अजूनही सुतारांना दिले गेलेले नाही, म्हणजे जे स्कल्प्टर आहेत त्यामुळे त्या पुतळ्याला किती वेळ लागेल. त्यानंतर अजून सिव्हिल वर्क पण प्रचंड, म्हणजे माझ्या मते अजून 50-60% तरी सिव्हिल राहिलेलं आहे. फक्त बाजूचे काही 2 बिल्डिंगी ह्या दाखवण्यासाठी त्यांनी तयार केल्यात, पण जे मेन आहे बाबासाहेबांचं स्मारक जिथे बाबासाहेब पुतळा आहे आपल्या पाठीमागे हे संपूर्ण काम चालू आहे, त्याला अजून 1.5 वर्ष तर त्या पूर्ण स्ट्रक्चर आणि त्याच्या संपूर्ण मजबूतीकरणासाठी लागणार आहे. कारण जो पुतळा आहे तो 350 फुटाचा, या इथे प्रचंड हवा, प्रचंड फोर्स असतात वेगवेगळे पर्यावरणाचे आणि त्या सर्वाला तोंड देण्यासाठी तशा पद्धतीने सक्षम पुतळा आणि सक्षम कामकाज व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी पुढच्या वर्षी 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या अनुयायी आतमध्ये येऊन दर्शन घेऊ शकतील हे मला शक्य वाटत नाही. सर, ही जागा मिळण्यासाठी एक प्रदीर्घ लढा दिला होता, आपण देखील एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं होतं, मात्र आता विलंब का होतो या सगळ्या कामाला स्मारकाच्या असं वाटतं? काय की आपल्याला माहिती आहे की 2015 रोजी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन याचं भूमिपूजन केलं आणि त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक आम्ही करणार गुजरातमध्ये असं ऐलान केलं आणि 3 वर्षात ते झालं. का? तर ती इच्छाशक्ती होती. इथे इच्छाशक्तीचा अभाव दिसतो आणि त्यामुळंच या स्मारकाला जी गती यायला पाहिजे ती दिली जात नाही. आणि खरं म्हणजे याच्यासाठी एक खास वेगळी कमिटी असायला पाहिजे होती जी कंटिन्युअस या संपूर्ण कामावर मॉनिटर करेल, पण असं होत नाही. इथे कामकाज बहुतेक वेळेला सोशल वेलफेअरचा मिनिस्टर पाहत असतात आणि त्यामुळे ते कामकाजाला जी गती आहे ती गती मिळत नाही. आणि त्यामुळे आमचं सरकारला म्हणणं आहे की त्यासाठी एक वेगळी कमिटी करा आणि तिला या कामावरती लक्ष द्यायला लावा. त्याच्यामध्ये तुमचे टेक्निकल माणसं असतील ज्यांनी आंदोलन केले आमच्यासारखे, त्यांना घ्या, जेणेकरून हे संपूर्ण कामकाज लवकरात लवकर कसं होईल यासाठी ही कमिटी प्रयत्न करेल. आज कसं आहे, कामकाज MMRDC अंगावरती सोडून दिल्यासारखं आहे, ते करतील तेव्हा होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्या कामाला जी गती यायला पाहिजे ती येत नाही. सर, अनेक लोकांना या स्मारकाबद्दलची उत्सुकता आहे, हे स्मारक नेमकं कसं असणार आहे, त्यामध्ये काय काय गोष्टी असणार आहेत, त्याविषयी काय सांगा? नाही, खरं म्हणजे याच्यामध्ये अनेक सूचना केलेल्या, खरं म्हणजे हे स्मारकाचं ओरिजिनल डिझाईन जे पास झालं ते नंतर याच्यामध्ये परत करेक्शन्स आणि ती करत असताना आम्ही किती सूचना केल्या त्याचासुद्धा सरकार किंवा त्या असणाऱ्या आर्किटेक्टने लक्ष दिलं नाही. आज खरं म्हणजे मुंबईमध्ये एकच मोठं ऑडिटोरियम आहे ते म्हणजे षण्मुखानंद, मोठा कार्यक्रम घ्यायचा असेल. आमचं असं म्हणणं होतं की एवढी प्रचंड जागा आहे त्यामुळे इथे कमीत कमी 3 ते 5 हजार आसनांचं एखादं मोठं ऑडिटोरियम असावं की मुंबईमध्ये कॉलेजेस आहेत त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि 3-4 हजार मुलं असतात त्यांना एका वेळेला अकोमोडेट करणारं असं ऑडिटोरियम आज मिळत नाही. हे आमचा अनुभव आहे, आमच्या पीपल एज्युकेशन सोसायटीचे आमचे कार्यक्रम असतात तेव्हा ते आम्ही एवढ्या सूचना करूनसुद्धा आज छोटंसं एक 1000 आसनाचं ऑडिटोरियम बनवलं जातं आणि सूचनांचं म्हणजे लक्ष दिलं जात नाही. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे, कारण ह्या जागेचा पुरेपूर यू हा म्हणजे नुसतं बाबा स्मारक तर व्हायला पाहिजे, पण त्याचबरोबर याच्यातून सरकारला पण थोडं बहुत उत्पन्न मिळून
या मार्गाचा पुढील चांगल्या पद्धतीने मेंटेनन्स व्हावा ही सुद्धा आमची इच्छा आहे. बरं सर, विलंब होतो आहे त्या दृष्टीने आपण मुख्यमंत्री किंवा संबंधित यंत्रणेशी आता बोलणार आहात? मी बोलण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे की या बाबतीत जे चाललेलं आहे ते खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळं मी प्रयत्न करणार आहे लवकरच मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेऊ आणि ह्याबाबत त्यांच्याशी चर्चा करू, कारण त्यांना जी काही माहिती दिली जाते, कारण त्यांनी जे भाष्य केलं की एक वर्षात होईल, तर त्यांना प्रत्यक्ष आम्ही आता तुम्ही सर्वजण पाहिलेलं आहे, तर त्यांना जाऊन ती चर्चा करून त्यांना या खऱ्या गोष्टीचं आम्ही त्यांना म्हणजे माहिती करून देऊ. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश देवरुखकर, सर, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24